नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदेच्या काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत काही पदांच्या होत आहेत तर त्याच्यासाठी आपण गणित व बुद्धिमत्तेचे एकदम अतिशय सोप्या अशा शॉर्ट ट्रिकसोबत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न कव्हर करत आहोत हा जो सिरीज आहे तो तिसऱ्या क्रमांकाची सिरीज आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिले दोन सिरीज पाहिले नसतील पाहून घ्या त्या ठिकाणी अतिशय सोपे प्रश्न म्हणजे हार्ड आहेत परंतु सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजची सिरीज सुरू करण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागच्या काही सिरीजमध्ये डाऊट वाटत असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा आणि मी तुमच्यासाठी आज दोन प्रश्न सोडणार आहे जे की आपण मागच्या टर्ममध्ये किंवा मागच्या सिरीजमध्ये सोडवलेले होते तर तशाच पद्धतीचे शॉर्ट टिक तुम्हाला वापरून या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर पहिला प्रश्न पहा एका बॅगमध्ये वीस रुपयांच्या दहा रुपयांच्या वीस रुपयांच्या व काही दहा रुपयांच्या नोटा आहेत तर त्या नोटांची एकूण किंमत दोन हजार सातशे तीस रुपये आहे तर त्या नोट्यांची संख्या जी आहे ती एकशे पंच्याण्णव आहे तर त्या वीस रुपयांच्या नोटा किती असा प्रश्न तुम्हाला खूप गोंधळात टाकू शकतो तर नॉर्मली काय करायचं हे दोन हजार सातशे तीस रुपयाला एकशे पंच्याण्णव रुपयांनी किंवा एकशे पंच्याण्णव या नोटा आहेत जेवढ्या नोटा दिलेल्या आहेत त्याला डिवायडेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर हे चौदा जे आहे ते एका नोटाची किंमत समजा आणि हे जे आलेलं उत्तर आहे ते मित्रांनो किती वीस रुपयांची एक नोट समजा दहा रुपयांच्या एक नोट यांच्या दोघांचं गुणोत्तर काढायचं याच्यामधून हे चौदा मायनस करायचं दोघांमधून सुद्धा तर दहा मधून चौदा गेले किती उरता सॉरी चौदा मधून दहा गेले चार आले आणि वीस मधून चौदा गेले सहा आले काय करायचं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची त्यानंतर याचं गुणोत्तर पहा चारास सहा येतं किंवा याला डिवायडेशन दोन न केलात तर बेधुनी चार आणि बेतरीक सहा म्हणजेच दोनास तीन असं गुणोत्तर येतं तर जास्त नोटा वीसच्या असतील असं समजून चला तर पहा या ठिकाणी कारण का तर काय करायचं वीस रुपयांच्या नोटा जर काढायचं झालं तर दोन डिवायडेड बाय या दोघांची बेरीज खाली या ठिकाणी करायचं आणि किती नोटा आहेत गुणिले एकशे पंच्याण्णव जेवढ्या नोटा दिलेल्या आहेत त्या एकशे पंच्याण्णव इकडं गुन्हा टाकायचं मग यानंतर तुमचं जे आहे ते एकशे पंच्याण्णव हे एक केलात तर इथं पाच येतं पाच एके पाच धरा याला पाच त्रिक पंधरा चार उरले पंचेचाळीस आले पाच नवे पंचेचाळीस एकोणचाळीस गुणिले दोन जर केला तर तुम्हाला अठ्यात्तर मिळतं आणि अठ्यात्तर ज्या आहेत त्या वीस रुपयांच्या नोटा आहेत अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर शोधायचं आहे पुढचा प्रश्न पहा हा प्रश्न खूपदा आलेला आहे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त करून लिपिक आणि ग्रामसेवकला आलेला आहे तर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर नेमकं काय करायचं हे जे आहे ते इकडल्या बाजूला गुणाकारामध्ये सहज सॉरी टाकायचं किंवा हे भागाकारामध्ये टाकून टाक तर लक्षात असू द्या तीनशे पन्नास डिवायडेड बाय दहा केला तर स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये एक्स तर याला जर तुम्ही डिवायडेशन केलं तर लक्षात असू द्या ठिकाणी तुम्हाला काय येऊन जाईल पस्तीस येऊन जाईल बरोबर इथं एक्स स्क्वेअर मध्ये आहे त्यामुळे ची जर किंमत काढायचं झालं तर हे स्क्वेअर काढून टाकायचं झालं तर फक्त एक्स बरोबर इथे पस्तीसचा आपणास वर्ग करावा लागतो आणि पस्तीसचा वर्ग किती आहे बाराशे पंचवीस आहे या ठिकाणी ऑप्शन मी टाकायचं विसरलं त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बाराशे पंचवीस असा ऑप्शन येतो समजा या ठिकाणी तीनशे साठ जर दिलं असेल तर लक्षात असू द्या या तीनशे साठला डिवायडेशन दहा न केलं छत्तीस जर आलं आणि हे जर स्क्वेअर फॉर्म हे जर एक स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूटमध्येच असेल तर स्क्वेअर रूट काढून टाकून तुम्हाला वर्गमूर चार मिळून जातं तर लक्षात असू द्या अशा पद्धतीने तुम्हाला काढता येतं सहा मिळून जातो सॉरी पुढे पहा खालील आकृतीमध्ये एकूण चौकोणांची संख्या किती आहे तर नॉर्मली काय करायचं जेवढे चौकोन म्हणजे काय तर ज्याला चार बाजू आणि चार कोण असतात अशाला चौकोन म्हणतात चौरसाला काय म्हणतात याचे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ते सर्व मी मागच्या सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या तर नेमकं काय करायचं पहिल्या सिरीजमध्ये असे आकडे लिहून घ्यायचं एक दोन तीन चार त्यानंतर खाली जे चौकोन आपल्याला दिसत आहे स्पष्ट तसे लिहून घ्यायचं या सगळ्यांची बेरीज करायची या पहिल्याची दहा येते दुसऱ्याची दहा येते आणि या दोघांची वीस येते अशा पद्धतीने हे वीस चौकोन या ठिकाणी अवेलेबल आहेत किंवा आकृतीमध्ये दिलेली आहेत तर पुढचा प्रश्न पहा चौथावा पाच क्रमवार समसंख्यांची समसंख्या म्हणजे काय ज्याचे दोन ने भाग जातो सविस्तरपणे म्हणजे अंशमध्ये त्यांचं येत नाही किंवा पॉईंटमध्ये त्यांचा भागाकार येत नाही तर छत्तीस जर मधली समजून चला कारण का असं जर दिलं पाच क्रमवार समसंख्यांची संख्या म्हणजेच इकडे चौतीस इकडं बत्तीस अशा पद्धतीची दोन संख्या आपणास मिळून जातं पुढं अडतीस आणि हे चाळीस हे पाच समसंख्या झालेले आहेत क्रमवार कारण का त्याची सरासरी छत्तीस जर दिला असेल तर लक्षात असू द्या इकडे दोन इकडे दोन अशा पद्धतीच्या संख्या तुम्हाला ऍड करायची आहेत तर नेमका आता पहा सर्वात लहान संख्या बत्तीस आहे बत्तीस आणि सर्वात मोठी संख्या चाळीस यांच्या दोघांचं गुणोत्तर पाहून घ्या दोन ने जर डिवायडेशन किंवा चार न जर केलं तर आठ चौक बत्तीस चौक चाळीस तसेच आठला परत दोन ने भाग द्या बेचोक आठ आणि बेपंचा दहा म्हणजे चारास पाचपट हे यांचं गुणोत्तर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत अतिशय सोपी ट्रिक आहे त्यामुळे नॉर्मली तुम्हाला हे प्रश्न चुकू नयेत आणि एक्झॅक्ट तुमचे मार्क्स यावेत एका कार्यक्रमात खुर्च्यांच्या किती रांगा रांगे रांगे आहे चाळीस पहिल्या रांगेमध्ये दहा खुर्च्या आणि दुसऱ्या रांगेत पंधरा आणि तिसऱ्या वीस तर सत्ताविसाव्या म्हणजे पहा पाचचा डिफरन्स आहे आणि सत्ताविसाव्या रांगेत काढायचं असेल तर पहिल्या रांगेतील खुर्च्या या ठिकाणी घ्यायच्या प्लस काय करायचं कंसामध्ये कितव्या सत्ताविसाव्या म्हटलं ना तर सव्वीस गुनिली याच्यामध्ये फरक कितीचा आहे पाच खुर्च्यांचा म्हणजे याला पाचने गुणाकार करायचं तर दहा प्लस सव्वीस पांच्या एकशे तीस बरोबर वन फोर्टी खुर्च्या ज्या आहेत त्या या सत्तावीसाव्या रांगेमध्ये आहेत असं आपणास सांगता येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला कारण का तुमचा एक लेख आम्हाला खूप असं म्हणजे मोटिवेशन वगैरे देत असतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण अतिशय अचूक माहिती पोहोचवत असतो सहावा प्रश्न पहा जो की मी तुम्हाला पहिलंच म्हटलेलं होतं की सहावा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडणार आहे तर लक्षात असू द्या सॉरी हा प्रश्न नाही सातवा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडणार आहे कारण का सोपा प्रश्न आहे तर पहा सहावा प्रश्न तर नॉर्मली काय करायचं तीन संख्यांचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्यास किती दिलेलं आहे पाच सात तास तीन हे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये आठ मिळवल्यानंतर त्या संख्यांची बेरीज किती होते नव्याण्णव होते तर नॉर्मली काय करायचं या आठ मिळवल्यानंतर म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आठ म्हणजे याच्यामध्ये चोवीस मिळवल्यानंतर ही नव्याण्णव होते तर याच्यामधून चोवीसमधून तुम्ही काय करा मायनस चोवीस करून टाका म्हणजे याची जी एक्झॅक्ट आहे ती गुणोत्तर आपणास आत्ता मिळतं म्हणजे त्यांची बेरीज किती असेल आत्ता सध्याला म्हटलं तर त्यांची पंचाहत्तर बेरीज सध्याच्या स्थितीमध्ये आहे तर काय करायचं याला पंच्याहत्तर डिवायडेशन साथ हे पाच तास सात सात तीन जे गुणोत्तर दिलेलं आहे या सर्वांची बेरीज करायची आणि काय म्हटलं सर्वात लहान संख्या काढा म्हटलेला आहे त्यामुळे सर्वात लहान संख्याचं गुणोत्तर जे आहे घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर सर्वात लहान संख्या मिळून जाते तर पंच्याहत्तर हे जे आहे सात तीन दहा पाच पंधरा गुणिले तीन बरोबर एक्स म्हणजे सर्वात लहान संख्या सर्वात मोठी जर विचारलं तर या ठिकाणी तुम्ही सात टाकायचं तर लक्षात असू दे पाच एक पाच तसेच इथं जे आहे पंच्याहत्तर म्हणजेच पाच तसेच पाच गुणिले तीन बरोबर पंधरा पंधरा जी आहे ती सर्वात लहान संख्या आहे तर लक्षात असू द्या नॉर्मली अशा पद्धतीने सोडवायची आहेत सातवा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडलेला आहे अतिशय सोपा आहे ट्रिक वगैरे मी सांगितलेली आहे वयाचा प्रश्न आहे त्यामुळे अवश्य तुम्ही सोडवा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामी आहे तसेच जास्तीत जास्त, जास्त ग्रामसेवक ज्यांची तयारी करत आहेत त्यांनी परिमिती क्षेत्रफळ त्यासोबत जेवढे काही कॉन्सेप्ट आहेत वर्तुळ त्रिजा परीग यावर तुमचं सगळं फोकस असू द्या त्यावर प्रश्न खूपदा पडलेला आहे रेगा वर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर आहे त्या वर वर्तुळाची त्रिजा किती आहे तर नॉर्मली तुम्हाला सर्वांना माहीत असेल वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय गुणिले या ठिकाणी त्रिजेचा वर्ग अशा पद्धतीचं सूत्र आहे पायची किंमत आपण सर्वांना माहीत असेल सातशे बावीस गुनिले हे, हे जे आहे एक्स का स्क्वेअर म्हणजे त्रिजा म्हणजे आपण हे एक स्क्वेअर धरून चालूयात तर या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्या त्र्याऐंशी सॉरी ऐंशी असं दिलेलं आहे हे जे आहे ते इकडं कशामध्ये जाईल भागाकारामध्ये जाईल तर लक्षात असू द्या या ठिकाणी काय येऊन जाईल याचं जे भागाकार आहे त्रेसष्ट येऊन जाईल आणि परत हे जे आहे ते गुणाकारामध्ये सात येऊन जाईल बरोबर एक स्क्वेअर मिळून जाईल तर इथं चौऱ्या त्रेसष्ट सॉरी त्रेसष्ट गुणिले सात याचं जे गुणाकार येतो तो, तो चारशे एक्केचाळीस बरोबर स्क्वेअर येईल आणि चारशे एक्केचाळीस कशा हा कशाचा एक वर्ग आहे हा एकवीसचा वर्ग आहे त्याच्यामुळे एकवीस सेंटीमीटर जी आहे ती या वर्तुळाची तर नोट करून घ्या नववा प्रश्न तर पहा या ठिकाणी या वर्तुळाच्या टाइपचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वप्रथम काय करायचं चा? चाकाचा व्यास जो आहे तो नव्वद सेंटीमीटर आहे त्यानंतर एका मिनिटात बसच्या चाकाचे फेरे म्हणजेच दोनशे दहा होतात नॉर्मली काय करायचं त्यांनी बसचा वेग किलोमीटरमध्ये काढा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर तुम्हाला नेमकं काय करायचं सर्वप्रथम एका मिनिटात त्या बसाचे दोनशे दहा फेरे होतात आणि व्यास किती दिलेला आहे नव्वद त्यामुळे परीक काढायचं त्यानंतर ते एका मिनिटात कवर होणारं अंतर त्यानंतर तुम्हाला सहाशे किलोमीटर तर मांडून घेतो मी तर पहा या ठिकाणी चाकाचा व्यास आपणास नव्वद दिलेला आहे जो की सेंटीमीटरमध्ये आहे त्यानंतर एका मिनिटामध्ये बसच्या चाकाचे फेरे दोनशे दहा होतात म्हणजे आपल्याला साठ मिनटामध्ये याचं जर परिपूर्ण अंतर काढायचं झालं तर पाया गुणिले आर हे जे आहे ते व्यास दिलेलं आहे तर लक्षात असू द्या अशा पद्धतीने तुम्हाला नेमकं काय करायचं चा। पहिलं चाकाचा परी काढावा लागेल त्यानंतर चाकाची फेरीने गुणाकार करावा लागेल म्हणजे आपला एका मिनिटात कापणारा अंतर मिळेल त्यानंतर गुणिले साठ करायचं जे की आपल्याला एका तासामध्ये साठ का कारण का साठ मिनिटाचा एक तास असतो त्यामुळे एका तासाचं आपल्याला अंतर काढायचं आहे तर याला एक तासानं गुणाकार करायचं आणि हे जे आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे हे शंभर डिवायडेशनमध्ये जाईल गुणाकार या ठिकाणी एक हजार कारण का एक हजार गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर असं बनतं त्यामुळे हे समीकरण भागाकारामध्ये जाईल तर हे सर्व भागाकार केल्यानंतर तुम्हाला हे सातनं याला भागाकार जर केला तर तीस इथं येतं तीस गुणिले बावीस जर केलं तर या जो गुणाकार तसंच हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य कट होतं त्यानंतर हे सगळं समीकरण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो अंतर मिळतो तो कसा मिळतो तो पस्तीस पॉईंट चौसष्ट किलोमीटर जो आहे तो याचं अंतर मिळून जातं एक वेळा तुम्ही व्हिडिओ पॉज करून थांबवून पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे काही कळत नसेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा तर पहा संत पाण्यामध्ये तेरा किलोमीटर वेग आहे कशाचं संत पाण्यात हे प्रवाह जातं आणि प्रवाहाच्या वेगाने चार किलोमीटर असं असेल तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने अडुसष्ट पहा म्हणजे एक याच्यामध्ये किती जाईल सतरा हे त्याचं आत्ता सध्याचं म्हणजे प्रवाहाचं वेग असेल तर नेमकं काय म्हटलं त्यांनी अडुसष्ट किलोमीटर तासाचा प्रवास ती ता किती तासात पूर्ण करेल तर नेमकं काय करायचं अडुसष्ट डिवायडेड वाय सतरा बरोबर हे म्हणजे किती तासात पूर्ण करेल तर अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला उत्तर काय मिळून जाईल सतरा हे जे आहे सतराच अडुसष्ट म्हणजे चार तासामध्ये ते आंतर किंवा पूर्ण करेल असं त्याचं उत्तर मिळून जातं पुढे पहा तीन वस्तूंची सरासरी किंमत तीनशे रुपये आहे तीन म्हणजे त्या सर्व वस्तूंची किंमत तीनशे गुणिली किती वस्तू आहेत तीन वस्तू म्हणजे तीन करायचं त्यानंतर नऊशे त्यांची परिपूर्ण किंमत आहे तर त्यांच्या किमतीचं गुणोत्तर तीनास पाच पाच सात अशा पद्धतीचं आहे तर त्यातील सर्वात महाग वस्तू म्हणजेच आपण सध्या आपण ती संख्या पाहिलं होतं अगोदर तर आता आपणास काय पाहायचं आहे हे जे आहे ते सर्वात महाग वस्तू आपण या ठिकाणी पाहायचं आहे तर नॉर्मली तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे ते सर्वात महाग वस्तू कोणती आहे हे सात आपण वरी घेतलं त्यानंतर याचं तशाच पद्धतीचं पाच प्लस हे जे आहे तीन प्लस पाच प्लस सात अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज करायचं आहे आणि गुणिले हे जे आहे ते नऊशे याला इथं घ्यायचं म्हणजेच हे त्यांची किंमत आहे बरोबर एक्स म्हणजे सर्वात महाग वस्तू आपल्यास मिळून जाते तर नॉर्मली सात हे जे आहे पंधरा खाली येईल वरी म्हणजे सात छेदात असेल तसेच नऊशे याला जर हे केलं तर साठ येऊन जाईल कारण का पंधरासाठी नव्वद आणि हे शून्याला शून्य आणि सात गुणिले सहा जर केलं सायन्साती बेचाळीस चारशे वीस रुपयाची किंमत ही शुन्या, सर्वात महाग वस्तूची आहे असं आपणास म्हणता येतं काही प्रश्न जी के जे सुद्धा ॲड केले महत्वाचे तर मूक नायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं एक महत्वाचं वृत्तपत्र आहे यांचं एक खूप सारे ग्रंथ आहेत द प्रॉब्लम ऑफ रुपी यावर खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच भारतातील कोणत्याही राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती हे जो आहे तो भारताचा राष्ट्रपती करत असतो कोणाच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानाच्या म्हणण्यानुसार करत असतो डिसेंबर नऊ डिसेंबर दोन हजार सात रोजी रविवार होता तर नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी म्हणजे एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात याला डिवायडिशन सात वार असतात याला जर केलं तर, तर पाहून घ्या सताबाच्या पस्तीस परत एक उरला पंधरा झाले सात दोन्ही चौदा म्हणजे एक जर बाकी आली तर या रविवारपासून एक वार तुम्ही मागे जा की शनिवार जे आहे ते उत्तर तुम्हाला मिळून जातं अशा पद्धतीचा प्रश्न आपण अगोदर सोडवलेला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला असेल तर त्याचं उत्तर अवश्य तुम्ही कमेंट करा तुमच्यासाठी मी दोन प्रश्न सोडवलेले आहेत सोडलेले आहेत ते तुम्ही अवश्य कमेंट करा काही चुकत असतील तर अवश्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का अतिशय महत्त्वपूर्ण असे शॉर्ट ट्रिक आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद